निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे याचा फटका पनवेल तालुक्यालाही बसला आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी वारदोली बेलवली परिसरात वाड्या वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत लवकरात लवकर संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे सरपंच बबन पवार माजी सरपंच जगदीश ढवळे अप्पा भागीत संदेश पाटील जितू बताले नारायण भोपी सागर फडके जगदीश केंगे नामदेव भूतांबरा आदी उपस्थित होते आज वारदोली हालतेप ठाकूरवाडी बेलवली तारटेप ठाकूरवाडी आदी ठिकाणी पाहणी केली दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नेरे आणि शिरवली परिसरातील आदिवासी वाड्या व पाड्यांमध्ये भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले आहे या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून पडले आहेत त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातही बसला आहे तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे सव्वा दोनशे एकर शेतीचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडले आहेत सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष करून आदिवासी वाड्यापाड्यांवर मोठे नुकसान झालं आहे अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर काहींच्या घराच्या भिंतींची चक्रीवादळामुळे पडझड झाली अगोदरच कोरोना या वैश्विक संकटात हवालदीत झालेल्या आदिवासी वाड्यापाड्यांवर चक्रीवादळाची अवकृपा झाल्याने नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल आणि आजही विविध ठिकाणच्या नुकसानग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला आज जे नैसर्गिक आपत्ती आले कोणालाही आपल्याला ध्यानी बनी नसताना एका बाजूला कोरोनासारखं महामारीचं संकट आणि दुसऱ्या बाजूला वादळाचं संकट एक दुहेरी कात्रीमध्ये सापडलेलं आपण सर्वजण आहोत प्रत्येकजण या दो करोनाच्या याच्यामध्ये आणि चक्रीवादळामध्ये बाधित झालेलं आहे परंतु हे बाधित होत असताना माझ्या आदिवासी बांधवांची जे जीवनाचा जो जगण्याचा जो विषय होता जो अन्न वस्त्र निवारा आज सगळ्याच गोष्टीपासून त्यांना वंचित राहावं लागतं आहे निश्चितच त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे जे करता येईल ते ते, ते आपण करण्यासाठी प्रयत्न करू पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट